नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज मी तुम्हाला आमच्या रानात घेऊन जाणार आहे, आमची शेती दाखवणार आहे. सो माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. आज आपण आमच्या रानात जाणार आहोत आणि मी तुम्हाला आमची शेती दाखवेल. चला बघूया. आत्ता वाजलेले आहेत सायंकाळचे 5:45 आणि सूर्य बघा कसा खाली उतरतोय. मला हा व्ह्यू खूप आवडला, बघा ना, पवनचक्की आणि त्याच्या मागे सूर्यकिरण कसे मस्त दिसत आहेत. पवनचक्कीच्या पातींची सावली बघा आणि वा मस्त वाटतंय. सूर्य लपलेला आहे पवनचक्कीच्या मागे, किती छान देखावा वाटतोय. आमचं गाव असं उंचीवर आहे त्यामुळे इथे थंड वारा खूप सुटतो. पाऊस जास्त नाही पडत पण थंडीमुळे, त्या वाऱ्यामधल्या थंडीमुळे इथे पीक चांगलं राहतं. हे पीक जे आहे हे पावसावर अवलंबूनच आहे पूर्णपणे, पण पाऊस नसल्यामुळे वाऱ्यामधल्या थंडाव्यामुळे ही पिकं हिरवीगार राहतात, छान राहतात. ही आहे घेवड्याची शेती, ब्लॅक बीन्स. वाटाणे काढून झालेले आहे. बघा आमची जमीन भुसभुशीत, एकदम काळी माती, काळी आई. हे कुळव उद्या आमच्या शेतामध्ये कुळवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल.
वाव, हे फूल ना मी खूप ठिकाणी बघितलंय पण मला नाव आठवत नाहीये या फुलाचं. तुम्हाला माहिती आहे का या फुलाचं नाव? मला प्लीज सांगा. ही बघा मुगाची शेती, मूग आलेत बघा, दिसले तुम्हाला? ही आहे भुईमुगाची शेती. तुमच्यापैकी किती जणांनी भुईमुग काढलाय नक्की सांगा मला तुमचा शेतीमधला एक्सपीरियन्स. पवनचक्कीचा आवाज येतोय का तुम्हाला? त्या पात्यांचा आवाज येतोय बघा, लक्ष देऊन ऐका. 2100 किलोवॅटच्या आहेत या. आवाज बघा, मी रस्त्या चुकली. अरे तिकडे कुठे? माझं लक्षच नव्हतं व्हिडिओ करण्याच्या नादात. चुकली असते मी सरळ सरळ तिकडे गेले असते, मागे बघितलं नसतं तर. ती बघा, ती पाईपलाईन केले बोर मधून विहिरीमध्ये पाणी सोडायला. आता आम्ही जात आहोत आमच्या बोरवेल कडे. आम्ही आताच एक बोर घेतली आहे. हा गवत किती उगवला आहे. माझ्या शिवसाची वाट लागणार आहे. दुसरा डोंगर दिसतो आहे आमच्या इथून. दाखवलं होतं ना धनेसाठी ती फुलं आलेली, ती बघा फुलांच्या आता धने झालेले आहेत. घर दिसतंय तिथून आम्ही आलोय चालत, त्याच्या पुढे आमचं घर आहे. एवढ्या लांब चालत आलोय आणि माझे पायाची पूर्ण वाट लागलेली आहे चालून. बटाट्याची शेती, फुलं आलेली आहेत. ऑफकोर्स बटाटे खाली येणार. चला आता घरी गेलं पाहिजे. फायनली खूप चालून 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 आता घरी पोहोचलेलो आहोत. जाता जाता आपण रामाचं दर्शन घेऊया. जय श्रीराम. हे आहेत आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया.
गौरी बसवलेले आहेत आम्ही आणि 10 दिवसाचा असतो आमचा गणपती. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आमची शेती कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक पण करा. तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय.